नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशल झटपट असा डाळिंबाचा ज्यूस कसा करायचा ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे दोन मोठ्या आकाराचे डाळिंब, इथे मी त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। तर आता इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला डाळिंबाचे दाणे काढून घ्यायचे आहेत। इथे सर्व डाळिंबाचे दाणे मी काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 2 चमचे साखर घालत आहे, त्याचबरोबर काळा मिठाचा लहानसा तुकडा घालत आहे। आता यामध्ये आपल्याला साधारण 4 ते 5 चमचे थंडगार असं पाणी घालायचे आणि आता मिक्सरमधून आता आपल्याला चालू बंद करत हे फिरवून घ्यायचे, म्हणजे याच्या ज्या बिया आहेत त्या तुटणार नाही। आता इथे आपला ज्यूस तयार झालेला आहे, गाळणीच्या साह्याने हा ज्यूस आता आपण गाळून घेऊया। आणि इथे तुम्ही बघू शकता डाळिंबाच्या सर्व बिया अख्ख्याच राहिलेल्या आहेत, आपण हे अजिबात तुटलेल्या नाही आहेत, कारण आपण पल्स मोडवरती याचा ज्यूस तयार करून घेतलेला आहे। आता या बिया तुम्ही सुकवून याचा वापर कुठल्याही भाजीमध्ये करू शकता। आता इथे मी ग्लासमध्ये तयार झालेला ज्यूस सर्व करत आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा रंग आलेला आहे आणि थंडगार असा आपला ज्यूस तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।